ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना बाधित रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरातील गिरगावच्या सर्जेराव कुरणे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. महालक्ष्मी हॉस्पिटलमधील हा गंभीर प्रकार आहे. सर्जेराव कुरणे हे कोल्हापुरातील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा तडफडून मृत्यू झालाय. सर्जेराव कुरणे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली आहे. गिरगावच्या सर्जेराव कुरणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून. ज्ञानेश्वर आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती आहे? कोल्हापूरमध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. नेमकी घटना काय आहे आणि ऑक्सिजन कोल्हापूरमध्ये साठा आता किती उपलब्ध आहे, किती आवश्यकता आहे? सर, एका बाजूला प्रशासन दावा करत असताना ऑक्सिजन पुरेसा आहे असा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र कोल्हापुरात ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडून मरताना पाहायला मिळते. ती त्याच हॉस्पिटलच्या समोर सध्या आहे जिथं सर्जेराव कुरणे यांचा मृत्यू झाला. खरं तर सर्जेराव कुरणे हे माजी सैनिक होते. आर्मीमध्ये देश सेवा बजावून ते निवृत्त होऊन आले होते आणि त्यानंतर 26 तारखेला त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. मात्र आज सकाळी त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा आहे ते हॉस्पिटल प्रशासनाकडून झाला नाही. हॉस्पिटल प्रशासनाचा दावा आहे की आम्ही ऑक्सिजनसाठी बहुतांश प्रयत्न केले, मात्र सुमारे एक तासभर सुद्धा आम्ही ऑक्सिजनचा शोध घेऊन आम्हाला ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही आणि त्याचमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. हॉस्पिटल प्रशासनानं तसं लेखी सुद्धा आहे ते सर्जेराव कुरणे यांच्या पालकांना दिलेलं आहे. खर तर कोल्हापूरमध्ये दररोज 35 टन इतका ऑक्सिजन आहे तो लागतो, मात्र इतका प्रमाणात ऑक्सिजनची मुबलक साठा आहे तो जिल्हा प्रशासन आपल्याकडे असल्याचा दावा करत आहे. मात्र खासगी हॉस्पिटलमधले रुग्ण मात्र या ठिकाणी तडफडून मरताना पाहायला मिळते आणि कोल्हापुरात आज पहिला मृत्यू आहे तो ऑक्सिजन अभावी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासनानं नेमकी आपल्यापर्यंत येणारी माहिती आहे ती योग्य आहे का ते तपासणार का आणि नेमका ऑक्सिजन अभावी जर मृत्यू होत असतील तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यावरती भर देणार का तेच आता पाहणं महत्वाचं. कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्येची आजची स्थिती काय आहे? रुग्णांच्या मृत्यूचा दर किती आहे? रुग्णसंख्या वाढते का आणि एकूण जी आरोग्य सुविधा आहे ती कशा पद्धतीची? जरी राज्य सरकारनं टाळेबंदी जाहीर केली असते तरी या टाळेबंदीच्या काळातच कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 11 वाजेपर्यंत ही दुकानं उघडायला परवानगी दिलेली आहे, त्यामुळे बहुतांश ठिकाणी गर्दी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासाच्या आकडेवारीत पाहायला गेले तर 1200 अधिक रुग्ण आहेत ते एका दिवसात आढळले आहेत. मृत्यूदर मात्र कोल्हापूरमध्ये भयंकर पद्धतीनं पाहायला मिळते. 30 वर दररोज सरासरी मृत्यू होताना पाहायला मिळते. त्यामुळे हे सगळे मृत्यू आणि रुग्णांना सुविधा पुरवण्यात प्रशासन कुठेतरी आता कमी पडताना पाहायला मिळते आणि ते वाढवणं आता आरोग्य व्यवस्थेवर भर दिली जाणार का तेच पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की कोल्हापूरमध्ये ही आरोग्य व्यवस्थेवर ताण आलेला आहे. ऑक्सिजनची दररोज 35 टनाची गरज असताना तेवढा ऑक्सिजन पुरवठा होत नाही आहे आणि ऑक्सिजन अभावी एका खासगी रुग्णालयामध्ये तडफडून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.